वेदना झाली घर फुटल्याची किंवा एका प्रकारे पार्टीमध्ये फुट पडली हे एक वेळ ठीक आहे पण घर जे अत्यंत कष्टाने पवारसाहेबांनी आतापर्यंत ते थे सांभाळून ठेवलं होतं सगळे पवार एकत्र आहेत बारामतीचा एक वचक होता महाराष्ट्रामध्ये आता त्या बारामतीमध्येच किंवा पवारांच्या घरामध्येच फुट पडली वेदना झाली मी माणूस आहे वेदना होणारच भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला फॅमिली फार महत्वाची असते आणि भारतीय संस्कृती आपण जर बघितलं तर आपल्या कुटुंबाच्या आवती फिरत असते मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो की साताऱ्याला जात असताना कराडला जात असताना पवार साहेबांबरोबर मी होतो मध्ये बऱ्याच ठिकाणी साहेबांना लोकांनी प्रेमाने थांबवलं आम्ही तुमच्या बरोबर आहे असं ते सांगत होते तिथे एक महिला आली पन्नास बावन्न वर्षाची महिला असेल आता ठीक आहे त्या गोंधराथ साहेबांनी ते ऐकलं नाही ऐकलं माहीत नाही पण मी नक्कीच ऐकलं की तिथं असणाऱ्या त्या महिलांनी महिलेली साहेबांना सांगितलं साहेब राजकारणाचं आणि माझं दूरदूरवर काही नातं नाही पण तुमच्याकडे जेव्हा आज आम्ही बघतो तेव्हा मला माझं कुटुंब दिसतं माझ्या कुटुंबामध्ये जर कोणी वाद लावण्याचा प्रयत्न करत असेल बाहेरून येऊन त्यांच्या स्वार्थासाठी ते मी खपवून घेणार नाही असे ती महिला पवारसाहेबांना सांगत होते ही भावना आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे मी तर कुटुंबाचाच एक भाग आहे तर कुठं ना कुठं तरी मलाही ते, मला ते वाईट वाटलेलं आहे दादा एक मोठे नेते व्यक्तिगत जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये मला दादानी खूप मदत केली ते मी कधी विसरणार नाही कुटुंब हे कुटुंबाच्या लेवलवर राजकारण समाजकारण आणि विचार हे मोठ्या लेवलवर तिथं तडजोड करून मला असं वाटतं योग्य नाही आणि शेवटी आपण जी भूमिका घेत असतो आपल्यावर अवलंबून असणारे कार्यकर्ते ते सुद्धा त्या भूमिकेला जोडून असतात अचानक भूमिका बदलली व्यक्तिगत आपला फायदा होऊ शकतो पण जे आपल्यावर नाही तर पार्टीवर अवलंबून असणारे जे सर्व आमदार कार्यकर्ते पदाधिकारी त्यांची जी अडचण होते ती फार मोठी असते पवारसाहेबांची भूमिका हीच होते की समजा घटकाभर धरा की आपण आपला विचार सोडून दुसरीकडे गेलो असतो त्यामुळे कदाचित आपल्यातल्या काही लोकांचा फायदाही होईल पण कार्यकर्त्यांच्या आमदारांच्या आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या भविष्याबरोबर आपण जे आता खेळत आहोत खेळू त्याला जबाबदार कोण महाराष्ट्राचा जो विचार साठ वर्ष आपण जपणार जपला तो याच्यापुढे कोण जपणार तर या हेतूतून पवारसाहेबांची ती भूमिका होती आणि बाकीच्यांची थोडी वेगळी भूमिका होती जी आता स्पष्ट होताना आपल्या सर्वांना बघायला मिळत